महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च शिक्षा बोर्ड द्वारा शुक्रवार की दोपहर 1 बजे से 10वीं के परिणाम की घोषणा की गई। हालांकि परीक्षा नहीं होने और अंतर्गत मूल्यमापन से परिणाम तैयार होने की वजह से छात्रों सहित पालकों में पहले जैसा उत्साह नहीं था। इसके बावजूद परिणाम जानने के लिए छात्र बोर्ड द्वारा दिए गए वेबसाइट पर दिन भर अपना नाम खोजते रहे, लेकिन जानकारी मिली कि वेबसाइट क्रैश होने से शाम 6 बजे तक परिणाम का पता नहीं चल पाया, जिसके कारण केवल छात्र व पालक ही नहीं बल्कि शिक्षक भी परेशान रहे। इसी के मद्देनजर शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने सभी छात्रों से माफी मांगी और कहा कि इस संबंध में जल्द से जल्द कार्रवाई की जाएगी। जानते कि 26 वर्ष महत्त्वाचा टप्पा आहे आणि म्हणून आपण सगळेजण निकालाबाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक होता। आज 16 तारखेला 1 वाजता जी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळ आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते निकाल त्यांच्या वेबसाईटवर लागणार होते, परंतु हेवी ट्रॅफिक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी त्या ठिकाणी सर्व्हरवरती गेल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाडामुळे आपण आपला निकाल पाहू शकला नाही। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांशी सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्या सगळ्यांची माफी मागते आणि आपल्या सगळ्यांनाही विनंती करते की हळूहळू आम्ही पूर्वरत आणण्यासंदर्भामध्ये कारवाई केलेली आहे, परंतु या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या सर्व व्यक्तींवरती त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि कठोर त्याची कारवाई केली जाईल। कारण आज ज्या तऱ्हेने मुलांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि ह्याची पूर्वतयारी होणं आवश्यक होतं आणि ती केली गेली नाही, म्हणून आज या ठिकाणी मी एक सांगू इच्छिते की अशा जबाबदार व्यक्तींना त्या ठिकाणी कारवाईला पुढे जावं लागेल आणि हळूहळू आपण प्रयत्न करून सर्व पूर्णतः आपण करत आहोत। आपल्या सगळ्यांनाच लवकर आपला रिझल्ट प्राप्त होईल। आपल्या सगळ्यांना मी आपल्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि शुभेच्छा चिंतते। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते।